अनुभवलं तिथलं तिथं चांगली व्हावी कोणीही आकस वगैरे लिहित नाही मला माहिती आहे. आणि ज्या ज्या वेळेस आमच्या बाबत खरी टीका होते अॅक्च्युअल टीका होते त्यावेळेस आमचं सिस्टम इम्प्रूव्ह त्यामुळे मी आपल्याला हे विनंती करतो की आपण आम्ही चांगलं करतो ते आपण लिहितात पण एखादा आमचं चुकलं तरी सुद्धा आमच्यावर यावर टीका करावी जेणेकरून आमचं सिस्टम इम्प्रूव्ह आणि त्याला मी अजिबात वाईट मानत नाही. फक्त आमचे कसे रिक्वेस्ट आहे फॅक्च्युअल मध्ये नव्हतं एखादा पुस्तकाच्या नजरेतून जर काही गोष्ट गेली असेल तर ते लक्ष ठेवलं पाहिजे. त्यामुळे आय एम व्हेरी मोबलाईज अँड व्हेरी ग्रेटफुल टू एन्टायर स्पेस फॉर गिव्हिंग व्हेरी गुड फीडबॅक रायटिंग व्हेरी नाईस अँड फॉर पॅरेंट सपोर्टिंग थँक्यू. यानंतर आपण जेवण ठेवलेलं आहे सगळे जीवनाचा स्वाद घ्या. नाही बघा आपल्याकडे 2017 मध्ये आणि 2018 मध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यापैकी एकूण आपल्याला 899 गुन्हे 2018 मध्ये कमी झालेले आहेत. म्हणजे 2017 पेक्षा 2018 मध्ये जवळजवळ 9% गुन्हेगारी कमी झालेली आहे. आणि यामध्ये जो मर्डर आहे रेप आहे घरफोडी आहे जबरी चोरी आहे असं जे महत्वाचे गुन्हे आहेत हे सगळे गुन्ह्यामध्ये चांगला कमतरता झालेली आहे. आमचा जो प्रतिबंधक कारवाई आहे ती प्रतिबंधक कारवाई वाढलेली आहे. पुन्हा भाग 6 जे गुन्हे असतात जे गुन्हे आम्ही स्वतःहून दाखल करतो ते सुद्धा आपल्याला वाढलेलं आहे. आम्ही बरेच असं कॅम्पेन राबवले ऑपरेशन क्रॅक डाऊन आहे ऑपरेशन वाईप आउट आहे किंवा समाजामध्ये शांतता राहावं याच्यासाठी इतर जे काही गोष्टी केली त्याचा चांगला परिणाम दिसतो. 2017 मध्ये आणि 2018 मध्ये जे काही मोहीम पोलिसांनी सुरू केलेली आहे ते सुद्धा आम्ही चालू ठेवलेली आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी याच्यासाठी आम्ही छात्र पोलीस संकल्पना सुरू केलेली आहे. सगळे कॉलेज शाळेमध्ये लोक जातील विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतील आणि त्यांना गुन्ह्यापासून कसं प्रवृत्त करायचं हे आम्ही केलेलं आहे. तर एकंदरीत 2018 मध्ये क्राईम पूर्णपणे कंट्रोल आहे. कोणतंही महत्वाचे किंवा सिरियस क्राईम वाढलेलं नाही आहे. आणि जे काही क्राईम झाले सिरियस ते जवळजवळ सगळे डिटेक्ट झालेले आहेत. आमचे डिटेक्शन पर्सेंटेज सुद्धा 2% वाढलेलं आहे. 2017 मध्ये डिटेक्शन पर्सेंटेज 61% होतं आता 63% झालेलं आहे. बरोबर आहे. तो त्या ठिकाणी कुठे आमचं चुकलेलं आहे त्या ठिकाणी कुठे आम्ही कमी पडलो ज्याच्यामुळे हा माणूस आला आणि गुन्हा झाला आणि त्याच्याबद्दल आम्ही उपाययोजना करतो आणि यानंतर असं घटना घडू नये याच्यासाठी आम्ही उपाययोजना करायचे प्रयत्न करतो. नाही बरोबर आहे. ते तसे घटना घडायला नको पाहिजे होती आणि ते वाईट घटना आहे त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा दुःख आहे. नाही ते आपली जी चिंता आहे तो खरी आहे आणि त्याला कसे थांबवता येईल किंवा त्यामध्ये आमचे जर कोणाचे काही चूक असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई सुद्धा करू असं आम्ही त्यामध्ये डीसीपीकडून रिपोर्ट मागितलेला आहे त्यांनी.